महत्त्वाचं म्हणजे की साधारणपणे 26 दिवसानंतर आज आम्ही आयुक्तांना भेटलो. मागे जे महासभेमध्ये शहराच्या विकासाकरता डीपी प्लॅनमध्ये सिडकोकडून मिळालेले म्हणजे मिळू पाहणारे भूखंड आणि MIDCकडून मिळणारे भूखंड याचं जे नोट त्या ठिकाणी डिमार्केशन केलं होतं त्याच्यामध्ये सिडकोने काही भूखंड विकायला सुरुवात केली होती आणि महापालिकेने MIDCने विकायला सुरुवात केली होती. तर माननीय आयुक्त महोदयांना आज आम्ही सांगितलं की आपल्या ADTP डिपार्टमेंटचे आणि काही कन्सर्न अधिकारी घेऊन महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येणारे सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून नोड सेक्टर वॉर्डवाईज मैदान गार्डन शाळेकरता हॉस्पिटलकरता बाजारपेठेकरता जे जे नागरिकांच्या गरजेचे भूखंड आहेत ते तेवढे तुम्ही निश्चितपणे डिमार्केट करा. उद्याला सर नगरसेवकाने शहराच्या प्रेमापोटी आपल्या वॉर्डच्या प्रेमापोटी अधिक जर भूखंड त्या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला असेल समजा जर 800 भूखंड असेल त्याच्यापैकी 500 भूखंड आपल्या गरजेचे असतील आणि उर्वरित 300 भूखंडाची गरज नसेल तर ते सिडकोला त्या ठिकाणी पुढे त्याची विक्री करायला हरकत नाही. परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या शहराची वॉर्डगणिक सेक्टरगणिक आणि नोडगणिक जी गरज आहे आरोग्याची शिक्षणाची बाजारपेठांची करमणूक सुरक्षा या सर्व याचा लेखाजोखा लवकरच घ्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मी आज मांडलेली आहे. कारण एवढा अट्टास करूनसुद्धा माननीय आयुक्तांना मी म्हटलं होतं की माप्याच्या त्या DAKC जवळ जिथे हॉटेलं बांधलेली आहेत संध्याकाळी त्या ठिकाणी गाड्या लागून तिथे ट्रॅफिक जाम आत्ताच सुरू झालेली आहे. सबब माननीय आयुक्तांना अधिकार आहे भविष्यकाल शहराचा लक्षात घेता एखाद्या इमारती त्या ठिकाणी निष्कांचित करून त्यांना पर्यायी जागा देण्याची. तर माप्याच्या कॉर्नरची 2 हॉटेल सविता केमिकलचं 1 हॉटेल हे 3ही हॉटेल तिथून काढण्याची आजपासून सुरुवात करा की भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी शहराच्या ठाणे बेलापूर रोड हा एकटाच महत्त्वाचा रोड नाही तर त्या ठिकाणी पुरण फाट्यापासून जो MIDCमधून जाणारा दिघ्यापर्यंत निघणारा रस्ता सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. माप्यापासून शिलफाट्याकडे जाणारा रस्ता तितकाच महत्त्वाचा आहे. अशा काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी अविचारानं काही भूखंड विक्री केले गेले ते म्हणजे 1 गुंठा योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी विकले गेले परंतु त्याच्या कारणानं शहराच्या भविष्यकालच्या वाहतुकीला फार मोठा अडथळा निर्माण होणार या बाबतीमध्ये तुम्ही पुन्हा MIDC आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोला अशी भूमिका आम्ही मांडली. एक जो ऐरोली मार्गे काटेला जाणारा उन्नत मार्ग आहे जो पारशिकच्या डोंगराला बोगदा पाडून तिथं जाणार आहे त्या ठिकाणी ठाणे बेलापूर रोडवरून वर जाण्याकरता काटेईकडे जाण्याकरता ठाणे बेलापूर रोडवरून मुंबईकडे जाण्याकरता आणि काटेरीवरून येताना उतरण्याकरताना ऐरेलीवरून येताना उतरण्याकरता अशा प्रकारचे अप अँड डाऊन हे मार्ग त्या ठिकाणी असण्याच्या अनुषंगानं MMRDAच्या अधिकाऱ्यांच्यावर बैठक त्यांच्या झाल्या. तर त्या परिसराला आपल्या सगळ्यांच्या समवेत मी 2 दा भेट दिली होती आणि आयुक्तांनी सांगितले की तत्वता त्या लोकांनी मान्य केलं म्हणजे तत्वता नाही गेल्या 15 दिवसामध्ये त्या लोकांनी काय त्या ठिकाणी निर्णय घेतला त्याची संपूर्ण माहिती मला अवगत करा अशा प्रकारची भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली आहे. एकूणच मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी फेरीवाल्यांचा सुळसुळ झालेला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लोक आमच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे की एकदा गाडी निघाली की त्या फेरीवाल्यांना काही अधिकारी 100% अधिकारी नाही काही अधिकारी ज्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे ते फोन करून सांगतात मग ते फेरीवाले तात्पुरते निघून जातात. मी माननीय आयुक्तांच्याकडे अशी चर्चा केली की मी पालकमंत्री असताना नवी मुंबई शहराकरता महापालिकेकरता एक स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी मी केली होती आणि ते प्रोसेस झालेलं आहे तर ते पूर्णत्वाला जाण्याकरता
पुन्हा प्रयत्न करावे लागतील. परंतु आजच्या क्षणाला महापालिकेकडे पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल अशा प्रकारचा लवाजमा आपल्याकडे आहे. त्याचे पैसे महापालिका गृहमंत्रालयाला अदा करते. मी असं म्हटलेलं आहे की विविध ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची फेरीवाल्यांची वर्दळ असते त्या ठिकाणी महापालिकेचा एक अधिकारी, पोलीसचा अधिकारी राऊंड द क्लॉक 24 तास त्या ठिकाणी त्यांना ड्युट्या ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आम्ही कारवाई केली नाही, कारवाई ज्या ज्या वेळेला तिथे लोक आले का लगेच यंत्रणा आली पाहिजे, त्यांना तिथून काढून घेतले. एक दोन तीन तास त्या ठिकाणी फेरीवाल्यांना हुसकावल्यानंतर कोणी फेरीवाला तिथे येणार नाही. परंतु हे काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट करता ह्या गोष्टी चालू आहेत, त्या विषयी आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडली. आता एकूणच आमदार फंडामधून मी सुचवलेले कामं करण्याच्या अनुषंगानं मी मान्य आयुक्तांना सांगितलेलं आहे. एकूण पर्यावरणाच्या नावाखाली MCZMA जो प्रकार आहे तो आहे CBD वाशी कोपरकरणा भागामध्ये, त्या ठिकाणी कायदा दाखवला जातो. MCZMA परवानगी नाही. आणि ऐरोली भागामध्ये कसल्या प्रकारच्या परवानग्या नसताना त्या ठिकाणी टेंडर निघाले, काम निघाले. आयुक्तांना मी सांगितले ही बाब गंभीर आहे. तिथला विकास होऊ नये अशी आमची इच्छा नाही, विकास व्हायला पाहिजे. परंतु जो न्याय ऐरोली विभागाला असेल तोच न्याय त्या ठिकाणी CBD विभागाला असला पाहिजे. कारण मी ऐरोलीचा आमदार आहे, ऐरोलीमध्ये विकास व्हावा अशी माझी जास्त तीव्र इच्छा असली पाहिजे. परंतु कायद्याचा भंग न करता त्या ठिकाणी त्याला गोष्टी व्हायला पाहिजे. डॉक्टर नाथनी होल्डिंग पॉईंटच्या विषयी फार प्रश्न मांडलेला आहे. होल्डिंग पॉईंटच्या अनुषंगाने सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आजच मी सभापती भास्कर ज्या पर्यावरण विभागाच्या सचिव आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे. एकूणच भविष्यकालामध्ये या शहराची जडणघडण करताना म्हणजे काय आपण निर्धार केला, नंबर पहिला निर्धार केला, आयुक्तांनी निर्धार करून सुद्धा जमत नाही तर सरळ खालच्या यंत्रणेने सुद्धा त्या निर्धाराचा निश्चितपणे पाठपुरावा केला पाहिजे. प्रतिनियुक्त आलेले काही शाणे अधिकारी आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही करतोय हे सगळे, हे आमच्या बाची प्रॉपर्टी आहे. पण त्यांना माहीत नाही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये सदा सर्वदा सर्व काहीच कायम राहत नाही. जे उर्बटपणे वागतील त्यांना त्यांनी केलेल्या कृत्याची फलं त्यांना पुढे भोगावी लागतील. जे चुकीच्या पद्धतीनं कारभार करतील त्यांचा कारभार चव्हाट्यावर निश्चितपणे निघेल. तर एकूणच आज ते महापालिकेचे प्रारूप रचना त्या ठिकाणी ऐरोली विभागामध्ये 23-24 हजाराचे वॉर्ड, तिथून जसा पुढे सरकला घनसोलीला आला तो 25 हजाराचा, 26 हजार, 27, 28, 29, 30 हजारापर्यंतचे वॉर्ड आहेत. आजच आता आमची सगळी यंत्रणा ती बसलेली आहे, कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये कशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी पॉईंट आऊट केल्या जातील. सजेशन ऑब्जेक्शनच्या अनुषंगानं इलेक्शन कमिशनरकडे ती बाब मांडली जाईल. परंतु समांतर त्या ठिकाणी आमची लोक कोर्टामध्ये हायकोर्टात जाणार आहेत. ज्या ज्या नगरसेवकाला असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये गडबड केलेली आहे त्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल केस त्या ठिकाणी आम्ही तिथे लावणार आहोत. उद्याला 10 जर आमच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या तर 10 लोकांच्याकरता 10 वकील त्या ठिकाणी उभे राहतील. आणि अशा प्रकारची चुकीच्या पद्धतीने केलेली प्रारूप रचना ही रद्द झालेली आहे. बाबर नावाचे जे आमदार आणि प्रशांत बम नावाचे आमदार या दोघांच्या मतदारसंघामध्ये असाच खिलवाड करायचा प्रयत्न केला होता, त्यांनी तशा प्रकारची भूमिका माननीय उच्च न्यायालयाला मांडल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांची भूमिका समजून आणि योग्य आहे म्हणून त्या ठिकाणी पुन्हा त्या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या स्तरावर कुठेही चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी घडलेल्या आहेत तर फक्त ऐरोली विभागामध्ये 23 प्रभाग केल्यानंतर तिथे नगरसेवक वाढले आणि इकडे जसा इकडे बेलापूरकडे येताना नगरसेवक कमी झाले. आणि हे जे कोणी कोणी केलेलं शानपण आहे त्याचं शानपण त्या ठिकाणी कोर्टामध्ये निश्चितपणे दाखवला जाईल आणि त्यांच्या स्वतंत्र इन्क्वायऱ्या लावाल. कारण इतक्या प्रकारचं जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त, विभागीय महसूल आयुक्त,
नगरविकास सचिव माननीय निवडणूक अधिकारी विरोधी पक्ष नेते सर्वांच्याकडे तक्रारी ॲडव्हान्समध्ये करून सुद्धा या अधिकाऱ्यांनी इतका मुजोरपणा केलेला आहे. यांनी केलेला पापाची फलं त्यांना भोगायला आम्ही लावणार, कायदेशीर लावणार. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.